भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामे महापालिका क्षेत्रात होत आहे. त्या अनुषंगाने खारघरमध्ये अनेक विकास कामांचं भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या कामांमध्ये खेळाची मैदानं, मलनिस्सारण वाहिनी व गटारांच्या कामाचं भूमिपूजन व नगरसेवक निधीमधून उभारण्यात आलेल्या चावडीचं लोकार्पण व उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचं भूमिपूजन पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे महापालिका हद्दीतील अनेक विकास कामांना गती मिळत आहे. त्याअंतर्गत भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 15 प्लॉट नंबर 36, सेक्टर 19 प्लॉट नंबर 132, सेक्टर 21 प्लॉट नंबर 42, सेक्टर 19 प्लॉट नंबर 369A या ठिकाणी खेळाचं मैदान व उद्यानातील कामांचं तसंच मुरबी गावात मलनिस्सारण वाहिनी व गटांच्या कामाचं भूमिपूजन तसंच नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून बांधण्यात आलेल्या चावडीचं लोकार्पण व नव्याने नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राच्या कामाचं भूमिपूजन पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या विकास कामांच्या शुभारंभावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, अनिता पाटील, आरती नवघरे, नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, किरण पाटील, कीर्ती नवघरे, दिलीप जाधव, संतोष शर्मा, युवा मोर्चाचे नितेश पाटील, शुभ पाटील, सर्जेराव मेंगाणे, रामचंद्र पाटील, नवनीत मारू, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, विजय बागडे, भरत कोंढाळकर, गहिनीनाथ नावडेकर, अशोक पाटील, आनंद मुदगल, सुरेश वाघमारे, सोनू सूर्यवंशी, आकाश शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितलं की खारघर परिसरात सिडको उद्यानं उभारताना मूलभूत सुविधाही दिली नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या उद्यानांमध्ये विविध सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध होणार आहेत. सेक्टर 19 खारघरच्या या मैदानामध्ये म्हणजे मुरबी गावचं मैदान आणि या इथे माननीय आमचे नगरसेवक आणि प्रभाग समिती अ चे माजी सभापती माननीय श्री अभिमन्यू पाटील शेठ यांच्या नगरसेवक निधीमधून या इथे चावडीचं काम करण्यात आलेलं आहे. तर त्याचं लोकार्पणाचा कार्यक्रम आणि त्याच्याचबरोबर हा जो मैदान आहे या मैदानाचा विकास करण्यात येणार आहे त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मुळातच सिडकोने इथे मुरबी गावाला या इथे मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी जुजबी या इथे पेअर ब्लॉकचं काम केलं असेल किंवा कंपाऊंडचं काम केलं असेल, परंतु याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कोणत्याही प्रकारे कामं त्यांनी केलेली नाही आहेत. किंवा म्हणजे स्थिती अशी की या इथे इथे शौचालयाची इथे संता कमतरता होती, स्वच्छतागृहाची इथे कमतरता होती, तर मग सिडको देत नाही आहे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आलं, परंतु त्याला पाण्याचं कनेक्शनसुद्धा सिडकोने घेऊन दिलं नाही अशी दुर्दैवाची स्थिती या इथे निर्माण झालेली होती. सिडकोने सगळीकडेच त्यांनी सांगता सुरुवातीला गोष्टी तर मोठ्या मोठ्या केल्या, मोठ्या मोठ्या विकासाच्या वल्गना केल्या, परंतु त्यांनी मनापासून या इथे सहकार्य केलेलं नाही आहे, लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे या पनवेल महानगरपालिकेला सर्व सत्र आता हातात घ्यावी लागत आहेत. आणि त्याच्याच बरोबरीने मग या इथे मैदानामध्ये मैदान हा अगदी खरोखर जुजबी स्वरूपाचं केलेलं आहे, त्याच्या ऐवजी मग इथे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या इथे स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे, त्याच्याचबरोबर काही खोल्या उभारण्यात येणार आहेत जेणेकरून या इथे मग सांगता लग्नकार्य असतील किंवा इतर कार्य असतील, मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा कलेचे कार्यक्रम असतील, अजून क्रीडा कार्यक्रम असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम या इथे होऊ शकतील ह्यासाठी. आणि म्हणून सांगता इथं एक खुलं सभागृह असं बांधण्यात येत आहे. खुलं सभागृह म्हणजे ओपन स्टेज आणि समोर जागा आणि ह्याच या इथेच मग सांगता इतरसुद्धा क्रीडा कार्यक्रम आणि सामने हे घेता येणे शक्य आहे, इथं खेळणे शक्य होणार आहे, अशा स्वरूपाचं एक फुल फ्लेज असा मैदान या इथे पनवेल महानगरपालिकेकडून पुनर्विकसित करण्यात येत आहे. आणि त्याचा फायदा हा मुरबी व या सर्व पंचक्रोशीतील या सर्व सोसायटीज आणि सर्व आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून
इथं खारघरवासियांसाठी जास्तीत जास्त प्रकारच्या सुविधा या निर्माण करण्यात येत आहेत। खरंच आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी खूप छान असा आहे। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज इथे सेक्टर 15 इथे घरकुल या ठिकाणी सुंदर असं ग्राउंडचं आज सुंदर पद्धतीने त्याचं विकसित होणार आहे। त्याचं काम हे आजपासून सुरू होणार आहे। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून 1.9 कोटी रुपयाचा निधी हा या मैदानासाठी आपल्याला मिळालेला आहे। खरं तर या इथल्या नागरिकांनी आणि तरुण जे मंडळी आहेत जे इथे खेळतात सातत्याने त्या मंडळीने खूप दिवसापासून ही विनंती केलेली होती, मागणी केलेली होती की इथे सुंदर असं मैदान व्हावं आणि ते आम्हाला खेळण्यासाठी चांगलं असावं आणि यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो। पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्माननीय परिजादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आज या कामाला सुरुवात होत आहे। सुंदर असं भव्य दिव्य असं स्टेज इथे निर्माण होणार आहे। तसंच फुटबॉल, हॉलीबॉल आणि कबड्डी तसं बरेचसे खेळ आहेत ते मुलं खेळत असतात। त्यासाठी ज्या सुविधा लागणार आहेत त्या सगळ्या या मैदानात इथे उपलब्ध होतील। चेंजिंग रूम असणार आहेत आणि लाईटची व्यवस्था वगैरे सगळं इथे सुंदर पद्धतीने इथे सगळं होणार आहे। खारघर एक सुंदर वेल डेव्हलप्ड असं शहर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व नगरसेवक, सर्व सभापती आणि कार्यकर्ते हे सर्व मिळून काम करत आहेत। सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं मार्गदर्शन निश्चितपणे वेळोवेळी आम्हाला लाभत असतं। येणाऱ्या काळातही भविष्यातही आम्हाला अजूनही खूप कामं करायची आहेत आणि त्यासाठी सर्व नागरिकांचं सहकार्य हे वेळोवेळी असतंच आणि यापुढेही आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते।